कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो आणि करा कोकणातील पारंपरिक मासेमारी व्यवसायाला वादळ सदृश परिस्थितीचा सुरक्षित किनारा गाठलाय मासेमारी बोटी बंद असल्यानं बंदरातील कोट्यावधी रुपयांची उलाढाली ठप्प झाली आहे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे वारंवार मासेमारी बोटी किनाऱ्यावर घेण्याची वेळ मच्छिमार बांधवांवर येते त्यामुळे पारंपरिक व्यवसाय हा अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम हा कोकण किनारपट्टीवर जाणवतोय दक्षिणेकडील उपरत्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्यानं मासेमारी बोटींनी किनारा गाठलाय रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे जयगड मेरकरवाडा बंदर आणि खाडीत हजारो बोटींनी किनारा गाठलाय जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ही ठप्प झाली आहे मासेमारीसाठी साठी गेलेल्या बोटींनी मासे मिळत नसल्यानं परत किनारा गाठलाय त्यामुळे मच्छीमार देखील अडचणीत सापडलाय वारंवार येणाऱ्या वादळ सदृश परिस्थितीमुळे व्यवसायाला ब्रेक लागत असल्यानं मासेमारीसाठी झालेला खर्च देखील निघत नसल्याचं मच्छीमारांमधून बोललं जात आहे खूप नुकसान होते कारण हा जवळजवळ एका बोटीवर आठ माणसं असतात आणि आठ परिवार असतात त्यामुळे त्यांना लागणारा भत्ता त्यांना लागणारा बोटीला लागणारं डिझेल हे प्रत्येक आठ दिवसाला आम्हाला जवळजवळ दीड लाखाचा खर्च असतो आणि आता ज्या आल्या वाऱ्या वातावरणामुळे ज्या बोटी आल्या त्यांना पन्नास हजाराची पण पन्ना वीस हजाराची मच्छिमी आलेली नाही त्यामुळे जवळजवळ एका आठवड्यात एक लाखाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुढे पुढचे पुढील वर्ष कसं जाईल ह्याचंच चिंतेत आम्ही पुन्हा धंदा बंद करायचा की चालू ठेवायचा हा आता मोठा आमच्यापर्यंत प्रश्न आहे आणि कोणत्याही अशा काळात शासन आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही आणि ह्याची आम्हाला खंत आहे आणि आमची उपासमार होत असल्यामुळे आम्ही पुढे आमचं जीवन कसं जाईल सुरळीत चालेल ह्याचीच आम्हाला चिंता आहे सुरुवातीला पाऊस वारा वादळ खरोखर एकदम चांगल्या पद्धतीने आला परंतु जेव्हा आमची एक ऑगस्ट येते त्या एक ऑगस्टला आमची मच्छीमारीला सुरुवाती होते त्यावेळेसच पुन्हा वादळ वारा पाणी सु सुरू झाल्यानंतर पुन्हा आमचे जे आठ आट... आठ दिवस असे पुन्हा फुकट गेले त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जे बोटी काढल्या बोटी काढल्यानंतर एक दोन पलट्या आल्या पुन्हा वादळ वारा पुन्हा आल्या आल्यानंतर पुन्हा बोटी आम्ही नांगारल्या ते जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आम्ही खाडी गणपती आत प्रेला खाडीतच होतो आता रेग्युलर आमचा सीजन चालू होत असताना फक्त एक ते दोन दिवस बोटी बाहेर काढल्यानंतर लगेच पुन्हा आम्हाला मॅसेज आला की वादळ वारा पाऊस जोरात आहे बोटी तुम्ही खाडीमध्ये नांगरून ठेवा कोणीही बाहेर जाऊ नये असं मॅसेज आल्यानंतर सर्व टोटल बोटी मच्छीमार टोटल आम्ही बंद आहोत हे जवळजवळ मच्छीमारांचं करोडोनी नुकसान झालेलं आहे मी शासनाला परत विनंती करतो की बा वा, हे वारंवार मच्छीमारांचे होत असलेलं हे जे संकट होत असलेलं हे संकट जवळजवळ हे आम्ही वर्ष भोगत आलो त्याच्यामुळे मी शासनाला विनंती करतो की आत्ता तरी तुम्ही आम्हाला मच्छीमारांना कोकण पॅकेज द्यावा पर बोटीचे एक एक लाख तरी द्यावा जेणेकरून मच्छीमारांना तेवढा तुमचं सहकार्य होईल दाद देत नसेल तर आम्ही मच्छीमारांनी जगायचे तरी कसा त्याच्यामुळे आमची सर्वांची उपासमाराची वेळे म्हणून शासनाला परत मी विनंती करतो की मच्छीमारांना कोकण पॅकेज डिक्लेअर करावा